माझ्या लहानपणी रविवारच्या दिवशी नॉनव्हेज बनवण्याचा विचार असेल तर मम्मी आवर्जून बाजारातून संडे मसाला आणायची. आज आपण त्याच संडे मसाल्याची रेसिपी बघणार आहोत. मसाल्यांमध्ये घेतलेले आहे 10 ग्रॅम शहा जिरे, 10 ग्रॅम काळी मिरी, 10 ग्रॅम बडीशेप, 5 ग्रॅम त्रिफळा, 1/2 वाटी सुक्या नारळाचा किस, 2 ग्रॅम दगडफूल, 4 ते 5 चक्रीफूल, 5 ग्रॅम दालचिनी, 4 ते 5 तमालपत्र, त्याचबरोबर 1 वाटी धने, 5 ग्रॅम हिंग, 5 लवंगी मिरच्या आणि 10 काश्मीरी मिरच्या. सर्वात प्रथम नारळाचा किस अगदी लालसर रंगावर व्यवस्थित परतवून घेऊयात. आता भांड्यामध्ये किंचित असे तेल टाकून मिरच्यांना पार कुरकुरीत होईपर्यंत म्हणजे 4 ते 5 मिनिटासाठी अगदी मंद फ्लेमवर व्यवस्थित भाजून घेणार आहोत. आता पॅनमध्ये बाकी सर्व गरम मसाले टाकून 4 ते 5 मिनिटासाठी अगदी स्लो फ्लेमवर रंग बदलेपर्यंत व्यवस्थित भाजून घेऊयात. एकच मसाला वर्षानुवर्ष वापरण्याच्याऐवजी नेहमी मसाल्यांमध्ये ही व्हरायटी असावी. मसाल्यांमध्ये किंचित असा फेरबदल केल्यास नेहमीच्या भाज्या, उसळी किंवा नॉनव्हेजच्या रेसिपीज ह्या प्रत्येक वेळेला नवनवीन फ्लेवर देतील. सर्व मसाले थोडे थोडे करून मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेऊयात. तयार केलेल्या मसाल्याची क्वांटिटी ही 10 ते 15 वेळा अगदी आरामातच भाजीला पुरेल. तर मंडळी, अशा प्रकारे आपला संडे मसाला हा बनून तयार आहे. आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.